हॅलो फ्रेंड, मी प्रणाली. प्रणाली खाना खजानामध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण उरलेल्या भातापासून खूपच चटपटीत असा नाश्ता बनवणार आहोत. खूपच सोपी रेसिपी आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात आधी एका मिक्सरच्या जारमध्ये आपण 3 हिरवी मिरची ॲड करूया. यामध्ये 5-6 लसूण पाकळ्या ॲड करूया आणि थोडी कोथिंबीर ॲड करूया. छान आता याला मिक्सरमध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. तर हे बघा, इथे ही पेस्ट तयार झालेली आहे. त्यानंतर एका बाउलमध्ये आता आपण 1 वाटी भात ऍड करूया. यामध्ये 1 कप बारीक रवा ऍड करूया, 1 कप चना डाळीचं बेसन, 1/2 टीस्पून जिरे पूड, 1/2 टीस्पून हळद, 1/2 टीस्पून लाल मिरची पावडर. त्यानंतर यामध्ये 1 टेबलस्पून निंबूचा रस ऍड करूया. तर इथे मी 1 निंबूचा रस काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण जी ग्रीन पेस्ट तयार करून घेतलेली आहे ती ऍड करूया पूर्ण. आणि चवीप्रमाणे मीठ ऍड करूया. छान आता मिक्स करून घेऊया. तर खूप छान मिक्स करायचं आहे. तर हे बघा, इथे याला खूप छान असं मिक्स करून घेतलेलं आहे मी. आता यामध्ये आपण थोडं पाणी ऍड करूया. तर इथे मी 1/4 कप पाणी घेतलेलं आहे. यामधलं 1 टीस्पून इतकं पाणी उरलेलं आहे. तर इतक्याच पाण्यामध्ये याचा खूप छान गोळा तयार होतो. तर पाणी ऍड करताना थोडंच ऍड करा. छान आता याचा आपण गोळा तयार करून घेऊया. तर हे बघा, इथे हा गोळा तयार झालेला आहे. आता यावर आपण थोडं तेल लावून घेऊया. त्यानंतर आता याचा आपण एक छोटा गोळा घेऊया आणि छान आपल्याला रोल करून घ्यायचा आहे. तर हे बघा, अशा प्रकारे आपण याचे रोल तयार करून घेऊया. तर हे बघा, हे रोल तयार झालेले आहे. आता गॅसवर मी इथे पाणी गरम केलेलं आहे एका स्टीमरमध्ये. आणि इथे माझ्याकडे एक चाळणी आहे. ह्या चाळणीला मी तेल लावून घेतलेलं आहे. आता हे रोल आपण छान यामध्ये वाफून घेऊया. तर गॅसचा फ्लेम हाय ठेवून 15 मिनिटं आपल्याला हे रोल छान वाफून घ्यायचे आहे. तर हे बघा, इथे हे रोल छान वाफून झालेले आहे. एका स्टिकने आपण चेक करूया. आता ही चाळणी आपण बाहेर काढून हे रोल थोडे थंड करून घेऊया. तर इथे हे रोल थोडे थंड झालेले आहे. आता एका चाकूने आपण छान याचे पीसेस करून घेऊया. अशा प्रकारे. तर हे बघा, इथे सर्व रोलचे मी छान असे पीसेस करून घेतलेले आहे. आता गॅसवर एका कढाईमध्ये आपण 2 टीस्पून तेल ऍड करूया. यामध्ये
हाफ टीस्पून मोहरी ऐड करूया। मोहरी छान तळतळू द्यायची आहे। यामध्ये हाफ टीस्पून तीळ ऐड करूया। थोड़ा कढीपत्ता ऐड करूया। थोड़ा परतवून घेऊया छान। आणि आता यामध्ये आपण हे पीसेस ऐड करूया आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनटं। तर इथे आपला मस्त उरलेल्या भातापासून हेल्दी चटपटीत असा नाश्ता तयार झालेला आहे। तुम्ही याला मुटकी किंवा लेफ्टओव्हर राईस मुठिया म्हणू शकता। तर तुम्ही नक्की अशा प्रकारे हा नाश्ता तयार करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकनला सुद्धा क्लिक करा। त्यामुळे माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत टेक केअर अँड बाय।